बुलढाणा विधानसभा मतदारसंघ गेल्या 5 निवडणुकीत शिवसेनेचा गड राहिला आहे. बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड या मतदारसंघातनं पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र आता याच मतदारसंघातल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे पाटील यांनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय. राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा मतदारसंघात शिवसेनेने महिलांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावं अशी मागणी त्यांनी केली. त्यादृष्टीने पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितल्याचंही सांगितलं. तर उमेदवारी न दिल्यास बुलढाणा विधानसभा मतदारसंघातनं लढण्यावर ठाम आहोत असंही त्यांनी म्हटलं. बुलढाणा जिल्हा हा राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि आम्हाला म्हणजे एक महिला म्हणून ती उमेदवारी आता मिळायला हवी यासाठी आम्ही आता पक्षाकडे रेटून आहोत की राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये एखादा तरी मतदारसंघ असा असावा की त्याच्यामध्ये फक्त महिला राखीव तो असला पाहिजे आणि त्यासाठी आता आम्ही बुलढाणा मतदारसंघामध्ये उमेदवारी मागत आहोत. शिवसेनेने नाहीच दिली उमेदवारी तर काय आणि लढणारच आहे आणि शिवसेना उमेदवारी देईल याच्यावर मला ठाम विश्वास आहे कारण आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि निश्चितपणे आम्हाला ते डावलणार नाही लाडक्या बहिणीला हा विश्वास मला आहे. म्हणजे पक्षाने उमेदवारी नाही दिली तरी तुम्ही लढण्यावर ठाम निश्चितच लढणारच आहोत आम्ही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.